भारताच्या जी सॅट 14 या कृत्रिम उपग्रहाचं स्वदेशी बनावटीच्या जीएसएलव्ही D5 रॉकेटद्वारे रविवारी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण होणार आहे आणि त्याचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं ही माहिती दिलेली आहे. जी सॅट 14 हा 1982 किलो वजनाचा कृत्रिम उपग्रह आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. सुरतमधल्या स्पार्कल इंटरनॅशनल प्रदर्शनामध्ये 8 फूट उंचीची ताजमहालाची हिरेजडित प्रतिकृती मांडण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 182 कॅरेट वजनाचे तब्बल 50,000 हिरे वापरण्यात आलेले आहेत. तसंच चांदी आणि सोन्याचाही वापर करण्यात आलेला आहे. ही प्रतिकृती बनवण्यासाठी 15 कारागीर सतत 45 दिवस राबत होते. या प्रतिकृतीचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून मिळणारं उत्पन्न सामाजिक कामांसाठी वापरलं जाणार असल्याचं प्रदर्शनाचे आयोजक प्रवीण नानावटी यांनी सांगितलंय. बांगलादेशामध्ये विरोधकांच्या बहिष्कारानंतरही रविवारी निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशातलं वातावरण अतिशय तणावाचं बनलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 100 जण ठार झालेले आहेत.